पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नाव आहे. आमेन. हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो बहिणीनो लहान लेकरानो प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु ख्रिस्ताचा आणि आपल्या जे प्रेम आहे ते कराराचा प्रेम आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने जे कराराचा प्रेम चालू केले ते अब्राम बरोबर याकोबा बरोबर दाविदा बरोबर मात्र नव्हे तर परमेश्वराने या करार नोवाच्या काळापासून चालू ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि नवा करार म्हणून आपल्यामध्ये परमेश्वराने न्यू टेस्टमेंट चालू केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जुन्या करारामध्ये असलेल्या विश्वासाचा मुद्दा असे आहे जर कोण जरी या करार तोडले तर परमेश्वराच्या त्या काळातील परमेश्वराच्या लोकांच्या नियमानुसार जो करार तोडताय त्याला कापून टाकणार. हालेलुया. नवा करारामध्ये असलेल्या देवाचा विश्वास आणि विचार असे आहे तू कितीतरी वेळी चुकलं तरी तुझ्या बचावसाठी परत परत मी मरतो. तू जरी करार तोडले तरी माझा तुझ्यासाठी असलेला विश्वास कधीही कमी पडणार नाही. हालेलुया. प्रिय बंधूनो बहिणीनो आपण पवित्र कम्युनियन स्वीकार करतो. ख्रिस्त शरीर स्वीकार करतो. ख्रिस्त शरीर स्वीकार करताना कम्युनियन मध्ये आपण येतो. हालेलुया. प्रत्येक पापा बरोबर आपण देवाबरोबरचा आपल्या संबंध तोडतो. देवाबरोबरचा संबंध तुटलेला आहे. हालेलुया. या देवाबरोबरचा संबंध जे तुटलेला आहे या संबंध परत जोडणे त्यासाठी आपण कुमसार करतो. आपले पाप कबूल करतो आपण. हालेलुया. आपण देवाजवळ पाप कबूल करतो. देवाजवळ मात्र पाप कबूल करून आपल्या कम्युनियन पूर्ण होत नाही. हालेलुया. म्हणून आपण सर्व संत लोकांच्याकडे ते लोक एक आहे येशू बरोबर त्यांच्याकडे आपण आपले पाप कबूल करतो. हालेलुया. आणि तेव्हा मात्र नाही आपण भाऊ बहीण जिथे भाऊ बहीण एकवट झालेला आहे एकत्र आलेला आहे तिथे त्यांच्यामध्ये देव आहे ख्रिस्त मंडळी आहे. हालेलुया. त्या ख्रिस्त मंडळी बरोबर आपण चुकलेला आहोत म्हणून आपण परत एकदा कम्युनियन मध्ये प्रवेश करताय. हालेलुया. हालेलुया. प्रियानो या कम्युनियनचा अनुभव आपल्या जीवनामध्ये निरंतर राहू दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला देवाच्या कृपेने काही तरुण मंडळीने थोडा पेंटिंगच्या कामामध्ये आपल्याला मदत करत आहे. हालेलुया. आणि त्यांच्या या कष्टाचा जे अनुभव आहे हालेलुया तिथे आपण तुम्ही अगोदर बघितलेला आहे त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने आता इथे तुम्हाला बघायला भेटत आहे. हालेलुया. सर्वसमर्थ परमेश्वर इथे तुम्ही बघताना तुम्हाला दिसणार त्याचा हात बांधलेला आहे. कधी कधी लोकांना प्रश्न पडते परमेश्वराने या सर्व बांधून ठेवलं का परमेश्वराचा हात बांधण्यात आलेला आहे का त्यांना काही करता येणार नाही का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोक एक विचार असे घेत आहे हे जे काम आहे ते माझा परमेश्वर करून देऊ शकणार नाही म्हणून मी बाहेर चौकशी करायला जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाहेर चौकशी करायला जाणारा माझा प्रिय मूर्ख बंधू. हालेलुया. हालेलुया. हा हात मजबूत नाही असं तुला वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा हात मजबूत नाही असं नव्हता. हा हात
ताकतवानच होते. हा जे हात ताकतवान आहे या ताकतवान हाताने कष्ट केलेला आहे. हालेलुया. या जगामध्ये कष्ट करत जीवन जगले इतके मात्र नव्हे तर त्या येशूचे शिष्य लोक देखील कापाड कष्ट केलेले लोक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या मजबूती नाही या हाताचं मजबूत. हालेलुया. आज येशूचं शरीर महिमान्वित शब्द आहे शरीर आहे. हालेलुया. या शरीर प्रकाशमान आहे. ते ग्लोरिफाईड बॉडी आहे. हालेलुया. त्या ख्रिस्ताच्या हाताच्या मजबूती बद्दल लिहिलेले वचन आता आपण ध्यानपूर्वक ऐकूया. पत्र अध्याय 1 वचन संख्या 24 पासून. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता परमेश्वराच्या कराराच्या प्रेमाविषयी मी तुम्हाला बोलत होतो. परमेश्वराच्या कराराच्या प्रेमाचा अनुभव घेताना आपण पाहिलेले गोष्ट असे आहे, देवाचा दुर्बलता हे माणसांच्या सगळ्यांपणापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, हा हात नाहीतर हे हात इकडे का आला, यावर किळे का टोकण्यात आला? कारण परमेश्वराला जगाला एक धडा शिकवायचे होते. अनेक वर्षाने अनेक लोकांनी बोलले देव प्रीती करतो म्हणून, देव प्रेम आहे म्हणून, तरी ते माणसांना पटत नाही. कसे पटणार? हालेलुया. ते पटवण्यासाठी प्रियानो क्रूसावर ह्या हे हात देण्यात आलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे कोणी दुर्बल आहे त्यांना सशक्त करण्यासाठी हे हात मजबूत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी काही लोकांच्या मुखातून हे शब्द ऐकलेला आहे, मी तुम्हाला बोललो. हालेलुया. बाहेर चौकशी करणे. हालेलुया. प्रियानो, तुझा परीक्षा चालू आहे. हालेलुया. हा हे जे दुर्बल असे दिसणारे जे हात आहेत त्या हाताच्या मजबूती तुझ्या विश्वासाने प्रकट होणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, संत पौलानी या गोष्टीविषयी अजून पुढे बोललेलं आहे. इफिसी घरास लिहिलेले पत्रामध्ये, आता आपण इफिसी घरास लिहिलेले पत्रातील देवाचे वचन ऐकूया. इफिसी घरास पत्र अध्याय 1 वचन संख्या 19. आणि जे आपण विश्वास ठेवणारे ते आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. परमेश्वराचा अपार सामर्थ्य, प्रेमाचा अपार सामर्थ्य विश्वासाद्वारे प्रकट होत आहे म्हणून इथे आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे. हालेलुया. आपले विश्वास परमेश्वराचा सामर्थ्य दिसण्यासाठी खूप महत्वाचं आहे. हालेलुया. लुकृत शुभवर्तमान पहिले अध्याय 37 वचनापासूनच्या वचनामध्ये आपण पाहतो, माता मरिया सांगत आहे परमेश्वराला काही अशक्य नाहीये. हालेलुया. परमेश्वराचा माता मरियाचा आणि देवदूतांचा जे संभाषण आहे त्यातून अनेक गोष्ट आपल्याला दिसत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरियाने घोषित केला शेवटच्या भागामध्ये परमेश्वराचा सामर्थ्य केवढे मोठा आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. माता मरियाचं सामर्थ्य परमेश्वराचं सामर्थ्य होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज ख्रिस्त मंडळी आपल्याला सांगत आहे, देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही विश्वास ठेवा.
हालेलुया प्रेज द लॉर्ड बाकी भाग आपण उद्या विचारपूर्वक ऐकूया आता आपण साक्षी ऐकूया आणि देवाचा गौरव करूया त्यानंतर आपण आशीर्वाद स्वीकार करूया बापाचे पुत्राचे पवित्रात्म्याचे नावे आमेन थँक्यू जीजस प्रेज जीजस माझं नाव जॅकलिन रेनॉल्ड रॉड्रिक्स मी भाईंदर उत्तरहून बोलते सर्वप्रथम मी देवाकडे क्षमा मागते की माझी साक्ष देण्यासाठी मी पुष्कळ उशीर लावला तसेच मी प्रभू परमेश्वरचे माता मरियाचे तसेच फादर बेनी सर्व सिस्टर आणि ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे आभार मानते माझी पहिली साक्ष आहे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अचानक माझी तब्येत बिघडली आणि मला करोनाची लागण झाली तसंच माझ्या मुलांना देखील करोनाची लागण झाली परंतु ते होम क्वारंटाईन होते माझी तब्येत जास्त बिघडल्यामुळे मला करोना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं मी तिथून रोज फादर बेनी यांना फोन करून प्रार्थना घ्यायची आणि सर्व प्रार्थना आपल्या अमलाश्रमच्या मी तिथे बोलायची 11 दिवसांनी मी चांगली होऊन घरी आली तसंच 2.5 वर्षाची माझी नातीन घरी होती तिला काहीच झालं नाही त्याबद्दल मी देवाचे आभार मानते फादर बेनी सर्व सिस्टर आणि माझे नातेवाईक आणि ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे आभार मानते माझी दुसरी साक्ष आहे 2016-17 दरम्यान मला मासिकपणाचा पुष्कळ त्रास झाला आणि मी एकदम तब्येत माझी बिघडली फादर बेनी यांना फोन लावला त्यांनी मला सांगितलं मी प्रार्थना करते उठून बस मी अगदी फादर मला बसायची शक्ती नाही त्यांनी मला सांगितलं काही हरकत नाही प्रार्थना त्यांनी केली मला सांगितलं 15 मिनटं ही प्रार्थना बोल आणि पुन्हा मला फोन कर मी ती प्रार्थना बोलून 15 मिनटांनी पुन्हा फादर बेनी यांना फोन लावला त्यांनी मला सांगितलं आत्ता बसा पुन्हा ही प्रार्थना बोलून मला 15 मिनटांनी फोन कर मी ती प्रार्थना बोलून 15 मिनटांनी पुन्हा फोन केला नंतर त्यांनी मला सांगितलं आता सावकाश घरामध्ये चाल आणि ही प्रार्थना म्हण आणि पुन्हा मला फोन कर मी ती प्रार्थना बोलून पुन्हा फादरांना फोन लावला नंतर मी फादरांना बोलली फादर 2 दिवस झाले मी काहीच अन्न खाल्लं नाही मला भूकच लागत नाही त्यांनी मला सगळं प्लेटमध्ये जेवण घेऊन ये मी आशीर्वाद दिले त्यांनी आशीर्वाद दिला आणि मला भूक लागली मी सर्व अन्न खाल्लं त्याच्यानंतर मी सोनोग्राफी केली तेव्हा मला फायबरच्या गाठी सांगितल्या मी रिपोर्ट घेऊन करोना हॉस्पिटलमध्ये गेली डॉक्टरांनी मला बघितल्याबरोबर माझ्या मुलीला बोलली तिच्या अंगात काहीच रक्त नाही आपल्याला प्रथम हिचं रक्त वाढवायचं आहे नंतर आपण ऑपरेशनचं बघू मला 5-5 दिवसांनी ती बोलून ते रक्त वाढायचं इंजेक्शन देत गेली आणि 4th वेळा ती सांगणार होती ऑपरेशन कधी मी फादर बेनी यांना फोन लावला आणि सांगितलं फादर मला ऑपरेशन सांगितले फादर कुठे जरी सांगितलं असेल तरी करा काही हरकत नाही ज्या दिवशी मी गेली त्या दिवशी फक्त मी एवढीच प्रार्थना केली की परमेश्वर डॉक्टरांच्या मुखातून तू आज बोल मी तिथे गेल्यावर चेअरवरती बसली डॉक्टर माझ्याकडे बसून बघून हसायला लागले मी तिला विचारलं डॉक्टर माझं ऑपरेशन कधी तर डॉक्टर मला बोलल्या तुला जर ऑपरेशन करायचं असेल तर जायचं असेल तर मी करते कारण तुला ऑपरेशनची काहीच गरज आहे त्या दिवसापासून तर आजपर्यंत मला काहीच त्रास झाला नाही तसंच मी क्षमा मागते मला फादर बेनी आणि त्या टायमाला बोलले होते की पालीला प्रार्थना होणार आहे तिथे येऊन साक्ष दे परंतु माझी तब्येत खराब असल्यामुळे मला जरा समजलं नाही तसंच माझी तिसरी साक्ष आहे जूनमध्ये या 27 तारखेला माझा जावई स्टीव्हन हा परदेशी कामात जाण्यासाठी निघाला एअरपोर्टवरती त्याला इमिग्रेशनच्या वेळेला विजासाठी त्याने अडखळा आणला त्याचं सर्व काही क्लिअर होतं आणि 1:30ची त्याची दुपारची फ्लाईट होती मला मुलीने फोन लावला मम्मी असं झालं आहे मी बहिणीला फोन केला तिला असं प्रार्थना कर मी पण प्रार्थना केली 11:06 फादर बेनियाला मी फोन करून सांगा फादर असा असा प्रॉब्लेम झाला फादर बोलले मी प्रार्थना करते देव काहीतरी मार्ग काढेल बरोबर 12:08 मला मुलीने फोन लावला मम्मी स्टीव्हन्स सर्व झालं आणि तो गेला आणि तो सुखरूप पोचला त्याबद्दल मी देवाकडे आभार मानते तसंच फादर बेनी सर्व सिस्टर ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते माझ्या जीवनात परमेश्वरने खूप कार्य केलं आहे खूप चमत्कार केले आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानते पवित्र मरियाचे पवित्र पित्याचे आणि सर्व संतांचे आभार मानते थँक्यू जीजस प्रेज जीजस हालेलुया 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 प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुता सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आमीन छातीच्या या पूर्ण भागामध्ये
जबरदस्त दुखत आहे असा काही लोकांना परमेश्वर आता आशीर्वादित करून बरे करत आहे. डोक भयानक दुखत आहे, डोळे आपल्या बंद होत आहे, त्या स्थितीतील काही लोकांना प्रभू आता बरे करत आहे. कमरेच्या वरच्या भागामध्ये मणक्याच्या मध्यभागामध्ये असलेले दुखणे परमेश्वर कोणाचा तरी या क्षणामध्ये दूर करत आहे. सुधीर नावाचा एका व्यक्तीला प्रभू आता आशीर्वादित करत आहे. गंभीर परिस्थितीतून परमेश्वर त्या व्यक्तीला वाचवत आहे. कोणाचा तरी अंगठा पायाचा अंगठ्याच्या भागातील जे दुखणे आहे त्यातून प्रभू कोणाला तरी बरे करत आहे. डोळ्याच्या दृष्टीच्या संबंधातील जे समस्या काही लोकांचा प्रभू आता सोडवून देत आहे. कोणाचा तरी हाताला बोटापासून वरच्या भागामध्ये खूप दुखणे आहे, प्रभू ते दूर करून देत आहे. विश्वास ढळमळत आहे अशा अनेक लोकांना परमेश्वर आता आशीर्वादित करत आहे. दयावंत येशूची प्रार्थना करण्यासाठी अनेकांना प्रभू आह्वान देत आहे. दयावंत येशूच्या प्रार्थनाद्वारे आपण अनेक लोकांना वाचूया आणि स्वतःच्या आत्म्याला सुद्धा आपण प्रभूच्या हाती सोपवूया. हालेलुया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. उद्यापासून आपल्या सिस्टर लोकांसाठी असलेल्या प्रार्थना रिट्रीट चालू आहे, म्हणून सिस्टर लोकांसाठी असलेल्या प्रार्थनेसाठी तुम्ही आजपासून विशेष प्रकारे मध्यस्थी प्रार्थना करावं म्हणून तुम्हा सगळ्यांच्याकडे एक विशेष विनंती करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या सोबत आहे. ख्रिस्तामध्ये आपण आनंदी होऊन देऊ आत्ता नित्य व चिरकाल. आमेन.